वडिलांच्या स्मृतीत अनेकांनी स्मारक बांधली असतील, परंतु मुंबईच्या गोरेगाव येथील मुलांना आपल्या पर्यावरण प्रेमी वडिलांच्या स्मृतीत चक्क फुलपाखरू उद्यान विकसित केलंय. आरे कॉलनीतलं हे फुलपाखरू उद्यान चांगलंच भरलं असून असंख्य जातीची हजारो फुलपाखरं पाहण्यासाठी परदेशी पर्यटकही इथं येतात. ब्लू टायगर, स्ट्राइप टायगर, प्लेन टायगर, ऑरेंज टिप्स, जेजेबेल, कॉमन क्रो, चॉकलेट पॅन्सी, पिकॉक पॅन्सी, टेलजे, अशी 55 ते 60 प्रकारची फुलपाखरं सध्या मुंबईतल्या आरे कॉलनीतल्या फुलपाखरू उद्यानात बाग करतायत. 2 एकरांमध्ये हे फुलपाखरू उद्यान पसरलंय. रोज सकाळी हजारो फुलपाखरांचा राबता इथे असतो. 2015 पूर्वी ओसाड असलेली ही जमीन विकसित केली संदीप आठले यांनी. त्यांचे वडील विनय आठले पर्यावरण प्रेमी होते आणि त्यांनी आरे कॉलनीत असंख्य झाडं लावली आहेत. फुलपाखरू उद्यान तयार करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. वडिलांचं अपूर्ण राहिलेलं हे स्वप्न आता त्यांच्या मुलानं पूर्ण केलंय. त्यावेळेला त्यांच्या मनात एक बटरफ्लाय गार्डन करायचं होतं, म्हणून आम्ही मग बटरफ्लाय गार्डनबद्दल, फुलपाखरू गार्डनबद्दल रिसर्च करायला चालू केलं. आणि नंतर 2016 साली मेमध्ये आम्ही ह्या प्लॉटमध्ये पहिल्यांदा वृक्षारोपणाचा प्रोग्राम केला. त्यानंतर काही करायचं झालं तर निसर्गासाठीच करा तुम्ही सगळ्यांनी, पण माझ्या मुलांनी ती इच्छा खूप चांगल्या तऱ्हेने पूर्ण केली. मला कल्पनाच नव्हती की तो 1 वर्षात इतकं सुंदर बटरफ्लाय गार्डन तयार करेल, आणि बाबांना खूप मोठी श्रद्धांजली दिली ती. फुलपाखरांना आवश्यक असणारी झाडं या उद्यानात लावण्यात आली आहेत. या उद्यानात बटरफ्लाय वॉकचं आयोजन करून लोकांना फुलपाखरांची शास्त्रोक्त माहितीही दिली जाते. मुंबईच्या अराउंड तुम्हाला आता इथे पाहायला गेलं तर जरा 100 च्या अधिक तुम्हाला फुलपाखरं दिसतील. 100 ते 140 दरम्यान फुलपाखरं बघायला मिळू शकतील. We really hope this place stays here and more people get to learn about the biodiversity that is here. I've come from Australia to see this and I'm really impressed. वडिलांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संदीप यांनी लाखो रुपये खर्च केले. वडिलांना दिलेली ही श्रद्धांजली फारच कौतुकास्पद. स्मारक कसं असावं त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण, ज्यातून इतरांना आनंद मिळेल, ज्यातून इतरांना काहीतरी शिकता येईल आणि त्याचबरोबर पर्यावरणाचं रक्षण देखील होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव सह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.